स्मार्ट सिटी करताना शहर बघाल. रस्त्याकरिता शहरातील हजारो झाडांची कत्तल. सावली देणाऱ्या झाडांवर चालविली जात आहे कुऱ्हाड. सरकारचा वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च. नेहरू नगर रोड व शिवबसव नगरातील झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त. बेळगाव मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे, परंतु या रस्त्याकरिता शहरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. एकीकडे सरकार वृक्षांच्या लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे सावली देणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. नेहरू नगर रोड येथील अशा अनेक वृक्षांची तोड करण्यात आली आहे, त्याचबरोबर शिवबसव नगरातील झाडांवरही कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गावात काय रोड करायचं तरी वाईट करत नाही, सगळं ट्रॅफिक इतकं प्रॉब्लेम झालंय. काम सगळं एका टायमाला का काढायचं होतं, स्टाफ बाग करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे गावभर सगळं रोड वाईट करायला, गावभर सगळं ट्रॅफिक प्रॉब्लेम, बस व्हायला लागले, टेम्परेचर वाढायला लागले, आणि हे सगळं एन्व्हायरमेंट अगेन्स्ट व्हायला लागले. काही एन्व्हायरमेंटला पूरक काही काम होणार. आता कोरोना प्रॉब्लेम व्हायला, डस्ट किती व्हायला माहितीये काय व्हायला, डस्ट कोरोना अटॅक व्हायचं पॉसिबिलिटी जास्त आहे. आणि गटर मध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे, ते क्लीन करणार. आणि वेस्ट मटेरियल काय रस्त्यावर पडायला आहे त्याच्या पकडे लक्ष नाही. स्मार्ट सिटी हे नावाला झालंय आणि भरपूर पैसा खर्च झाले, भरपूर पैसा खाळेत. ओरख नाही आहे, मारक आहे. पेपरला दिलोय, डीसीला लेटर दिलोय, कमिशनरला लेटर दिलोय. स्मार्ट सिटी करताना शहर मात्र बकाल होत असल्याचे चित्र यातून दिसत आहे. मॅडम लक्षात ठेवा, वेळ महत्वाची. नीता, अगं पासवर्ड आहे, टाइप कर. बाबा मी आहे ना. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.